चंद्रकांत पाटलांकडून बाळासाहेबांचा अपमान, शिंदे राजीनामा देणार का? संजय राऊत यांचा सवाल. राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशिदी विध्वंसावरून केलेल्या वक्तव्याचा संजय राऊतांनी चांगला समाचार घेतला आहे. पाटलांच्या वक्तव्यावरून मुख्यमंत्री राजीनामा देणार का असा सवाल संजय राऊतांनी केलाय. बाबरी मशीद पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता अशा आशयाचं वक्तव्य पाटील यांनी एका खासगी वृत्तवाहिनीवर केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून एक प्रकारे बाळासाहेब ठाकरे यांच्याच भूमिकेवर सवाल उपस्थित केलाय म्हटलं जात आहे. त्यावरून आता राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंना टार्गेट केलं आहे. एवढे दिवस पळकुटे चंद्रकांत पाटील कुठे होते असा थेट सवालही राऊतांनी केलाय. चंद्रकांत पाटलांनी थेट बाळासाहेबांचा अपमान केलाय, त्यामुळे आता भाजपसोबत मांडीला मांडी लावून बसलेल्या त्या 40 लोकांचे काय म्हणणं आहे असा प्रश्न विचारत शिंदे गडावर हल्लाबोल केला जातोय. बाळासाहेबांचा अपमान करण्याची हिंमत आतापर्यंत कधी कोणी दाखवली नव्हती. तुम्ही गुलाम झाल्यामुळे किंवा भाजपने शिवसेना फोडल्यामुळे भाजपचे लोक सातत्याने बाळासाहेबांचा अपमान करतायत. हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी यावर प्रतिक्रिया द्यावी असं राऊत यांनी सांगितलंय. ब्युरो रिपोर्ट. हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावरचा आरोप केला चंद्रकांत पाटील यांनी, लक्षात घ्या. शिवसैनिक हा शब्द नंतर आहे, तुम्ही पहा वाचा. बाळासाहेब ठाकरेंचा म्हणजे हिंदुत्व सम्राटांचा बाबरी पाडण्यामध्ये कोणती भूमिका नाही, कोणताही रोल नाही, त्यांनी काही शिरेदार किंवा सरदार पाठवले नव्हते असं ते म्हणतायत. आता ह्याच्यावरती ये त्यांच्या मांडीला मांडी किंवा अजून काय लावून बसलेले आहेत सरकारमध्ये, आणि काल त्यांची नाडी पकडून चड्डीची जे अयोध्येत हातात धनुष्यबाण घेऊन फिरत होते, त्या मिस्टर डॉक्टर मिंधे आणि त्यांच्या 40 लोकांचं काय म्हणणं आहे की आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार, आम्ही आमचीच खरी शिवसेना, हिंदुत्वासाठी आम्ही शिवसेना सोडली वगैरे जे काय आता ते तीर मारत असतात, त्यांच्याकडनं मला प्रतिक्रिया अपेक्षित. बाळासाहेब ठाकरे यांचा इतका मोठा अपमान करण्याची हिंमत कोणी दाखवली नव्हती. ही तुम्ही गुलाम झाल्यामुळे, शिवसेना फोडल्यामुळे चंद्रकांत पाटील किंवा भाजपचे लोक सातत्यानं शिवसेनेचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करताय. त्याच्यावर आज मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया अपेक्षित आहे. हिंमत असेल तर, कारण ते गुलाम आहेत, गुलामाला हिंमत नसते, गुलाम हा गुलाम असतो. SBN मराठी मुंबई.